नमस्कार मित्रांनो, तुळजाई करिअर अकॅडमी तुळजापूरमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण IBPS द्वारे रिक्रूटमेंट ऑफिसर्स त्याचबरोबर ऑफिस असिस्टंट या पोस्टसाठी जे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं आहे त्या नोटिफिकेशनमधले इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहणार आहोत। तर ॲप्लिकेशनच्या आणि प्रिपरेशनच्या दृष्टिकोनातून जे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स असतील ते या नोटिफिकेशनद्वारे आपण पाहूया। त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळी फॉर्म अप्लाय कराल त्यानंतर आपण हाऊ टू प्रिपेअर आणि स्ट्रॅटेजीवरती व्हिडिओ देखील घेऊन येणार आहोत। तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलला तुळजाई करिअर अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब नावाच्या पुढची नोटिफिकेशनची बेल आयकॉन प्रेस करा। तर आता आपण मात्र हे जे नोटिफिकेशन आहे ते जशाच तसं तुमच्या समोर ओपन केलं आहे आणि त्यातील इम्पॉर्टंट बुलेट्स जेणेकरून तुम्ही फॉर्म भरण्यापासून ते तयारी करेपर्यंत तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू येईल अशा पद्धतीचे पॉईंट्स आपण डिस्कस करूया। परंतु पुढे येणाऱ्या व्हिडिओज मध्ये आपण डिटेल मध्ये स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, तयारी कशी पद्धतीने केली पाहिजे आणि युनिक आयडियाज फॉर द प्रिपरेशन अशा विविध विषयांवरती आपण डिस्कशन करणार आहोत। चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजच्या चर्चेला। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सिलेक्शन प्रोसिजर विषयी बोलूया। तर ह्या हायलाइटेड जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसिजर दिलेली आहे। तर बघा त्याच्यामध्ये काय दिलंय, तर फॉर द पोस्ट ऑफ ऑफिसर्स स्केल 1 अँड ऑफिस असिस्टंट, ऑफिसर स्केल 1 अँड ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज, द एक्झामिनेशन विल बी टू टियर, दॅट इज ऑनलाईन एक्झामिनेशन विल बी हेल्ड इन टू फेजेस, प्रिलिम्स अँड मेन्स, प्रिलिमिनरी अँड मेन। फॉर द पोस्ट ऑफ ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज कॅन्डिडेट्स हु विल क्वालिफाय इन द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन अँड शॉर्टलिस्टेड विल हॅव टू अपियर फॉर द मेन एक्झामिनेशन। म्हणजेच बघा, ऑफिस असिस्टंट हे जे पद आहे त्या पदासाठी जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर तुम्हाला प्रिलिम्स मध्ये क्वालिफाय व्हायचंय, तर तुम्हाला मेन्स मध्ये अपियर केलं जाईल आणि तुमच्या मेन्सच्या मार्कांवरती तुमचं फायनल अलॉटमेंट फिक्स असेल। म्हणजे दे विल बी प्रोविजनली अलॉटेड ऑन द बेसिस ऑफ मार्क्स ऑब्टेन्ड बाय देम इन द मेन्स एक्झामिनेशन अँड द वॅकन्सीज रिपोर्टेड बाय रिजनल रुरल बँक्स। म्हणजे ऍज पर द वॅकन्सीज मेन्सच्या मार्कानुसार तुमचं सिलेक्शन असेल। आता बघा, ऑफिसर स्केल्स 1 साठी काय असेल, कॅन्डिडेट जे प्रिलिम्स क्वालिफाय होतील त्यांना मेन्स साठी ग्राह्य धरण्यात येईल आणि मेन्स मध्ये जे कॅन्डिडेट क्वालिफाय होतील म्हणजे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट इन द मेन्स एक्झामिनेशन विल बी सबसेक्वेंटली कॉल्ड फॉर कॉमन इंटरव्ह्यू। म्हणजे मेन्स मधल्या कॅन्डिडेटची शॉर्टलिस्टिंग इंटरव्ह्यू साठी केली जाईल, कॉमन इंटरव्ह्यू साठी, जो की नोडल रिजनल रुरल बँक ने कंडक्ट केला जाईल, कोऑर्डिनेट केला जाईल विथ द हेल्प ऑफ नाबार्ड अँड IBPS इन कन्सल्टेशन विथ अप्रोप्रिएट ऑथॉरिटी। त्याचबरोबर फॉर द पोस्ट ऑफ ऑफिसर स्केल 2 जनरलिस्ट अँड स्पेशलिस्ट अँड स्केल 3 कॅन्डिडेट्स विल अपियर फॉर द सिंगल ऑनलाईन एक्झामिनेशन अँड शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट इन द सिंगल ऑनलाईन एक्झामिनेशन, सिंगल ऑनलाईन एक्झामिनेशन विल बी सबसेक्वेंटली कॉल्ड फॉर अ कॉमन इंटरव्ह्यू टू बी कोऑर्डिनेटेड बाय नोडल रिजनल रुरल बँक्स विथ द हेल्प ऑफ नाबार्ड अँड IBPS इन द कन्सल्टेशन विथ अप्रोप्रिएट ऑथॉरिटी। म्हणजे ज्या ज्या पदांसाठी जाहिरात आहे ती पदं मी तुम्हाला सांगितलेली आहेत, ज्या पोस्टसाठी आहे रिक्रुटमेंट ऑफिसर स्केल 1, 2, 3 अँड ऑफिस असिस्टंट, त्यापैकी ऑफिसर स्केल 1 अँड ऑफिस असिस्टंट यांची टू टीयर प्रोसेस आहे, प्रिलिम्स आणि मेन्स। पण त्याच्यामध्ये ऑफिस असिस्टंटना फक्त प्री आणि मेन्स हा इंटरव्ह्यू नाही, हे लक्षात घ्या। म्हणजे मेन्सच्या मार्कावरती फायनल सिलेक्शन आणि ऑफिसर स्केल 1 यांना प्रिलिम्स आहे, प्री झाल्यानंतर मेन्स, मेन्स नंतर इंटरव्ह्यू। मात्र स्केल 2 आणि स्केल 3 साठी काय आहे, सिंगल ऑनलाईन एक्झामिनेशन आहे ज्याच्या आधारावरती इंटरव्ह्यूला क्वालिफाय केलं जाईल आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स तुम्हाला कन्सिडर केले जातील। म्हणजेच बघा, ऑफिसर स्केल 1 प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू, त्याच्यानंतर ऑफिस असिस्टंट ओनली प्रिलिम्स आणि मेन्स, आणि ऑफिसर स्केल 2 अँड 3 साठी सिंगल ऑनलाईन एक्झामिनेशन असेल आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू देखील असेल। ही झाली सिलेक्शन प्रोसिजर। आता या सिलेक्शन प्रोसिजरच्या नंतर पुढील महत्त्वाचं कॉम्पोनंट आपण पाहूया। तर बघा काय महत्त्वाचं त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत या नोटिफिकेशनमध्ये। पुढचं आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन, बाकीचं वय, बाकीचे जे क्रायटेरिया नॅशनॅलिटी वगैरे हे काय कॉमन असतं त्याचे काय जास्त महत्त्वाचं नाही आहे, ते तुम्ही पाहू शकताय आपल्या नोटिफिकेशन गुगलवरती मिळून जाईल तुम्हाला IBPSचं, त्याच्यामध्ये पहा। पण आता आपण पाहूया एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे। एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघितलं तर बघा, ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज साठी बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम द युनिव्हर्सिटी ऑर इट्स इक्विवेलेंट। पण पुढे दोन ॲडिशनल दिले आहेत, प्रोफिशियन्सी इन लोकल लँग्वेज एज प्रिस्क्राइब्ड बाय RRB अँड डिझायरेबल वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटर हे दिलेलं आहे। म्हणजे मिनिमम क्वालिफिकेशन डिग्री असणं आवश्यक आहे, प्रोफिशियन्सी लोकल लँग्वेजमध्ये असली पाहिजे। ऑफिसर स्केल 1 साठी काय, असिस्टंट मॅनेजरसाठी
बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन. बघा, या दोन्हीसाठी एक्सपिरियन्स दिलेला नाहीये, एक्सपिरियन्स कुठल्याही पद्धतीचा नाहीये, फक्त एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे. बॅचलर डिग्री इन अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इट्स इक्विवेलेंट प्रेफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट्स हॅव्हिंग द डिग्री इन ऍग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, ॲनिमल हजबंड्री, एक्सेट्रा. परत प्रॉफिशियन्सी इन लोकल लँग्वेज आहेच, डिझायरेबल वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटर पण आहे. आता बघा, ऑफिसर स्केल 2 साठी काय क्वालिफिकेशन आहे, बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इक्विवेलेंट विथ मिनिमम ऑफ 50% मार्क्स इन ऍग्रिगेट. प्रेफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट्स हॅव्हिंग डिग्री इन बँकिंग, फायनान्स, मार्केटिंग, ऍग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, एटसेट्रा. ते आपण तुम्ही वाचून घ्या, पण 2 वर्षाचा अनुभव मात्र इथे लागणार आहे. हे नोटिफिकेशन अवेलेबल आहे, वाटल्यास तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन, किंवा जो एखादा टेलिग्रामचा ग्रुप असेल त्या ग्रुपची लिंक मी तुम्हाला शेअर करतो, त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा, तिथे तुम्हाला हे जे आहे नोटिफिकेशन तिथे मी शेअर करेन. बघा आता ऑफिसर स्केल 2 साठी काय आहे, ऑफिसर स्केल 2 जे आहे त्या ऑफिसर स्केल 2 विषयी आपण थोडंसं बघूया. ऑफिसर स्केल 2 ला आयटी टेक्नॉलॉजी ऑफिसर आहे, त्यासाठी बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर कम्युनिकेशन, त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स हे आहे. मिनिमम 50% मार्क, डिझायरेबल आहे ए एस पी, पी एच पी, सी प्लस प्लस, जावा, बी बी, बी सी, ओ सी बी, एटसेट्रा. 1 वर्ष त्याच्यामध्ये अनुभव असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सी ए साठी काय आहे, तर सी ए चार्टर्ड अकाउंटंट जे आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहे ते सर्टिफाईड असोसिएट फ्रॉम द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. लॉ ऑफिसर साठी देखील डिग्री आहे लॉ मधली 50% मार्कांसोबत, पण अनुभव दिलेला आहे. तर या चार्टर्ड अकाउंट साठी 1 इयरचा आहे, आयटी ऑफिसर साठी 1 इयर आहे, ट्रेजरी मॅनेजर साठी 1 इयर आहे, मार्केटिंग ऑफिसर साठी 1 इयर आहे, आणि ऍग्रिकल्चर ऑफिसर साठी 2 इयर आहे. पण रिस्पेक्टिव्ह जे काही दिलेले आहेत एज्युकेशनल क्वालिफिकेशन ते तुम्ही इथं वाचून घ्या. जसं की मार्केटिंग ऑफिसर साठी एमबीए इन मार्केटिंग फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी दिलेलं आहे, जसं तुम्ही इथं स्क्रीन पॉज करून वाचून घ्या, कारण हे खूप मोठं दिलेलं आहे, याच्यामध्ये वेळ जाईल, बाकीचे महत्वाचे कॉम्पोनंट डिस्कस करायचे आहेत. आता लास्ट आहे ऑफिसर स्केल 3 सिनियर मॅनेजर, त्यासाठी आहे बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम द रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. इथं मात्र कुठल्याही डिसिप्लिनची डिग्री चालेल, पण मिनिमम 50% मार्क ऍग्रिगेट पाहिजे. प्रेफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट्स हॅव्हिंग डिग्री डिप्लोमा इन बँकिंग, फायनान्स, मार्केटिंग, ऍग्रिकल्चर, एटसेट्रा, आणि 5 वर्षाचा अनुभव असणं अपेक्षित आहे, हे मात्र निश्चित आहे. आता हे झालं क्वालिफिकेशनच्या बाबतीमध्ये. पुढे बघा, ऍप्लिकेशन फी तर दिलेली आहे एस सी एस टी पीडब्ल्यू डी साठी 175 आणि बाकीच्यांसाठी 850, सगळ्या पोस्ट साठी तेच आहे. ऑफिस असिस्टंटला सुद्धा तेवढीच फीस आहे 175, रिझर्वसाठी आहे एस सी एस टी पीडब्ल्यू डी आणि ऑदरसाठी 850 आहे. एक्झामचं स्ट्रक्चर म्हणजे एक्झाम पॅटर्न काय आहे पाहूया. हा कॉम्पोनंट तयारीच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. प्रिलिमचा पॅटर्न पाहूया. आता प्रिलिम कोणाकोणाला आहे, जसं की आपण डिस्कस केलं ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल 1 यांच्यासाठी प्री आहे. तर इथं पाहू शकता ऑफिस असिस्टंटला रिझनिंग, न्यूमेरिकल एबिलिटी हे दोनच पार्ट आहेत, 40-40 प्रश्नांचे 2 सेक्शन, म्हणजे 80 प्रश्न, 80 मार्क्स आणि 45 मिनिट हा पॅटर्न आहे. ऑफिसर स्केल 1 साठी रिझनिंग क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 40-40 प्रश्न, टोटल 80 मार्क, पण 40-40 म्हणजे टोटल मार्क 80 आहे आणि मिनिमम टाइम 45. ऑफिसर स्केल 1 आणि ऑफिस असिस्टंट पॅटर्न सेम आहे, टॉपिक पण सेम आहे, रिझनिंग आणि न्यूमेरिकल एबिलिटी, क्वेश्चन देखील सेम आहे. आता हे झालं प्रिलिमच्या बाबतीमध्ये. मेन्स मध्ये काय आहे बघा, मेन्स कोणाकोणाला आहे, ऑफिस असिस्टंटचे मेन्स बद्दल बघा, यांनाच मेन्स आहे ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल 1 साठी. तर पाहायला गेलं तर त्यांच्या मेन्स मध्ये रिझनिंग, कॉम्प्युटर नॉलेज, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज, हिंदी लँग्वेज, न्यूमेरिकल एबिलिटी आणि मार्क्स आणि क्वेश्चन पाहू शकता तुम्ही रिस्पेक्टिवली. या कॉलम मध्ये मार्क्स आहेत, या कॉलम मध्ये सॉरी इथं क्वेश्चन आहेत, इथं मार्क्स आहेत. टोटल टाइम पिरियड 2 तासाचा आहे. इच अँड एव्हरी सेक्शन इथं 40 प्रश्नांचा आहे. मार्क मात्र व्हॅरी करतात, रिझनिंगला 50 आहेत, कॉम्प्युटरला 20, जनरल अवेअरनेस 40, इंग्लिश लँग्वेज 40, हिंदी लँग्वेज 40 आणि न्यूमेरिकल एबिलिटी 50. आता साहजिक गोष्ट आहे की मी प्रत्येक पोस्ट साठी सेपरेट व्हिडिओ बनवेन, प्रिपरेशन कशा पद्धतीने करायचं यासाठी देखील व्हिडिओ असेल, एक ओव्हरऑल व्हिडिओ असेल, ओव्हरऑल पूर्ण आयबीपीएससी ही जी एक्झाम आहे त्याची तयारी कशी करायची, आणि त्यानंतर मात्र बाकीच्या एका प्रत्येक पोस्ट साठी आपण रिस्पेक्टिव्हली व्हिडिओ बनवूया. तर इथं खाली ऑफिसर स्केल 1ची जी काय मेन्स आहे त्याचे देखील कॉम्पोनंट सेम आहेत, रिझनिंग, कॉम्प्युटर नॉलेज, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज, हिंदी लँग्वेज, क्वांटिटी ऑफ टू, क्वेश्चन नंबर पण सेम आहेत, प्रत्येक सेक्शनला 40 क्वेश्चन आहेत आणि मॅक्सिमम मार्क्स मात्र वेगवेगळे आहेत. रिझनिंगला 50 आहेत, कॉम्प्युटरला 20 आहेत, जनरलला 40 आहेत, त्याच पद्धतीने तुम्ही खाली पाहू शकताय. टोटल 200 प्रश्न 200 गुणांसाठी आहेत, 2 तासाची परीक्षा आहे.
इथं पाहू शकताय तुम्ही, इथं डॉट दिलेले आहेत 4A आणि 4B, इथं पण 4A 4B, इथं मात्र तुम्हाला ऑप्शनल निवडायचं आहे, कारण इथे दिलेलं आहे कॅन्डिडेट कॅन ऑप्ट फॉर आयदर 4A और 4B, एकतर हिंदी लँग्वेज किंवा इंग्लिश लँग्वेज, एवढंच तुम्हाला निवडायचं आहे, दोन्हीपैकी कुठलं तरी एक निवडायचं आहे. कारण टोटल सेक्शन पहा, 6 सेक्शन आहेत, 4 × 27 म्हणजे 240 मार्कांची परीक्षा झाली असती, पण टोटल 200 दिलेले आहे. का दिलेले आहे? तर या दोन्हीपैकी एक आहे तो ऑप्शनल आहे. तर हे झालं एक्झामचा पॅटर्न. पण जी काही सिंगल ऑनलाईन एक्झाम आहे त्याविषयी थोडंसं बोलूया. सिंगल ऑनलाईन एक्झाम कोणाकोणासाठी आहे? ऑफिसर स्केल 2-3 साठी. ऑफिसर स्केल 2 जो आहे त्याच्यातला जनरल बँकिंग ऑफिसर जे आहे त्याच्यासाठीचं पॅटर्न पाहू शकताय. सेम पॅटर्न आहे जो पॅटर्न आपला मेन्सचा पॅटर्न आहे, ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल 1 पाहू शकताय. सेम पॅटर्न आहे, 200 गुणांसाठी 200 प्रश्न आहेत. आणि इथं स्पेशालिस्ट कॅडरसाठी पण सेम पॅटर्न आहे सिंगल ऑनलाईन एक्झामचा, तुम्ही पाहू शकताय. नंतर ऑफिसर स्केल सी साठी देखील तोच पॅटर्न आहे जो पॅटर्न ऑफिसर स्केल 2 च्या सिंगल ऑनलाईन एक्झामसाठी आहे. त्याचबरोबर मगाशी जी आपण मेन्स एक्झाम चेक केली त्यासाठी देखील तोच पॅटर्न आहे, ज्या पॅटर्न म्हणजे 200 गुणांसाठी 200 प्रश्न आहेत. पण मात्र इथे एक डिफरन्स दिसून येतोय, तो बघा ऑफिसर स्केल 2 स्पेशालिस्ट कॅडर मध्ये मात्र 240 क्वेश्चन आहेत आणि मात्र गुण 200 आहे. पाहू शकताय तुम्ही 240 क्वेश्चन आणि दोन, इथं पाहू शकता की तुम्ही गुण किती आहे, टोटल किती सेक्शन आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 7 सेक्शन असल्या कारणानं एक त्यातला ऑप्शनल आहे हिंदी लँग्वेज आणि मराठी लँग्वेज, त्यामुळे 240 प्रश्न आहेत, गुण मात्र 200 आहेत. वेळ 2.5 तासाचा आहे, वरती पण पाहू शकताय वेळ इथं 2 तासाचा आहे. इथं मात्र तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज आहे. आणि ऑफिसर स्केल 3 जे आहे त्याचा पॅटर्न थोडा पॅटर्न सेम आहे, मार्किंग स्कीम वेगवेगळे पाहू शकताय. की इथं 40 40 40 40 40 चे 6 सेक्शन आहेत, पण एक सेक्शन ऑप्शनल आहे हिंदी इंग्लिश पैकी, त्यामुळे 200 प्रश्न 200 मार्कांसाठी आहेत आणि टोटल टाइम जो दिलेला आहे तो 2 तासांचा टाइम आहे. तर त्यानुसार तुम्ही पाहू शकताय, स्क्रीन पॉज करून आणखी एकदा एक्झामचा पॅटर्न पहा. कुठलीही परीक्षा क्रॅक करत असताना एक्झामचा पॅटर्न अगोदर माहित पाहिजे, त्यानंतर त्याचा सिलेबस आणि मग प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर, त्याविषयी आपण पुढे बोलूयाच. आज आपला विषय हा फक्त आणि फक्त नोटिफिकेशन आहे, त्यामुळे नोटिफिकेशनचा धावता आढावा घ्यायचा आपल्याला फास्ट मध्ये. तुम्ही स्वतःहून नोटिफिकेशन देखील वाचू शकताय, पण महत्वाचे असलेले पॉईंट मी तुम्हाला सांगतोय. आता कट ऑफ वगैरे बाबतीत तुम्हाला माहिती आहे, कट ऑफ वगैरे असतो, कट ऑफनुसार तुम्हाला क्वालिफाय होऊ लागतो. पुढचे आणखी महत्वाचे पॉईंट काय आहेत ते आपण थोडंसं डिस्कस करूया. पुढचे महत्वाचे कॉम्पोनंट पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये प्रोविजनल अलॉटमेंट आहे, म्हणजे प्रोविजनल अलॉटमेंट ज्या त्या एक्झामनुसार ज्या त्या पोस्टनुसार त्याचे स्टेजेस आहेत एक्झामचा, त्यानुसार प्रोविजनल अलॉटमेंट आहे. त्यानंतर बाकीची माहिती जी आहे ती पाहू शकताय आपण इथे काय दिलेली आहे. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन ते काय नॉर्मल प्रोसिजर आहे, तुम्ही नोटिफिकेशन मध्ये वाचू शकताय. त्याच्यानंतर आणखी काय बघा, हाऊ टू अप्लाय, हे खूप महत्वाचं आहे, याच्यावरती एक स्पेशलच व्हिडिओ असणार आहे. मी तुम्हाला डायरेक्टली स्क्रीन रेकॉर्डिंग करून दाखवेन की कशा पद्धतीने अप्लाय करायचं. तर त्याच्यामध्ये फोटोग्राफ वगैरे, लेफ्ट हँड इम्प्रेशन, त्याचबरोबर सेल्फ रिटर्न डिक्लेरेशन, सिग्नेचर, तुमचे बाकीचे जे काही लागणार आहेत ते सगळे काढून ठेवा, हँड रिटर्न डिक्लेरेशन वगैरे, तर ते तुम्हाला अपलोड करायला लागेल. तर प्रोसिजर वगैरे इथे दिलेले आहे सगळी, स्क्रीन पॉज करून वाचून घ्या तुम्ही. इच अँड एव्हरी टाईप आपण आज वाचणार नाही आहेत, आपण फक्त महत्वाचे कॉम्पोनंट डिस्कस करणार आहोत. मोड ऑफ पेमेंट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकताय, दिलेलं आहे इथं बघा. त्यानंतर पुढचे महत्वाचे काय कॉम्पोनंट आहेत ते थोडंसं आपण डिस्कस करूया. जस्ट मी स्क्रोल करतोय. हा, डेटचा कॉम्पोनंट मला डिस्कस करायचा होता, या डेट्स एकदा पाहून घ्या. 8/6/2021 म्हणजे कालपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू झालेले, 28 तारीख लास्ट आहे, 28/6/2021 ही तारीख मात्र लास्ट आहे, ह्याची नोंद घ्या. पेमेंट तुम्हाला 28 तारखेपर्यंत करायचं आहे. कॉल लेटर जे आहेत प्री एक्झाम ट्रेनिंगसाठी, ती होईल की नाही सांगता येत नाही. प्री एक्झाम ट्रेनिंग कोविडमुळे इन केस इट इज पॉसिबल असं दिलं की इन केस इट इज पॉसिबल अँड सेफ टू होल्ड पीईटी, जर ते सेफ असेल, कोविड सिच्युएशन रिलॅक्स झाली तरच होईल असं त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग साठी कॉल लेटर तुम्हाला 9/7/2021 ला येईल जर ती असेल तर. त्यानंतर ट्रेनिंग कधी होईल झाली तर 19/7/2021 ते 25/7/2021, अदरवाईज ती सिच्युएशन बेस्ड असेल. डाउनलोड द कॉल लेटर, जुलै ऑगस्ट 2021 मध्ये कॉल लेटर येतील. प्रिलिम्स एक्झाम ही ऑगस्ट 2021 मध्ये होईल. त्यानंतर रिझल्ट ऑफ द प्रिलिम्स, प्रिलिम्सचा रिझल्ट आहे तो सप्टेंबर 2021. कॉल लेटर पण सप्टेंबर 2021 मध्ये येईल. कशासाठी? मेन साठी. मेनची एक्झाम कधी होईल? सप्टेंबर ऑक्टोबर 2021. त्याच्यानंतर डिक्लेरेशन ऑफ मेन्स रिझल्ट ऑफिसर स्केल 1-3 ऑक्टोबर 2021.
त्यानंतर इंटरव्ह्यूसाठीचे कॉल लेटर ऑक्टोबर नोव्हेंबर 2021, आणि इंटरव्ह्यू होईल ऑक्टोबर नोव्हेंबर 2021 मध्ये. त्याच्यानंतर बघा, प्रोविजनल अलॉटमेंट आहे ती जानेवारी 2022. म्हणजे आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये, तुम्ही जर आता पास झालात कुठली एक्झाम तर जानेवारी तुम्हाला लेटर मिळून जाईल, अशा पद्धतीचं आहे. तर हे झालं जनरल जे महत्वाचं आहे. आता वॅकन्सी टेबल तुम्ही पाहू शकता, ऑलमोस्ट 10,000 च्या आसपास वॅकन्सीज आहेत. हा टेबल तुम्ही स्क्रीन पॉज करून पहा, कुठे कुठे कशा कशा वॅकन्सीज आहेत, तुमच्या इलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही तिथे अप्लाय करा. अदरवाइज नोटिफिकेशन देखील तुम्हाला मिळून जाईल, तर त्या नोटिफिकेशन मध्ये तुम्ही पहा कुठे वॅकन्सी किती आहेत काय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच पद्धतीचे अनेक व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. तर तत्पूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांपर्यंत तुमच्या शेअर करा. ओके, धन्यवाद.